उल्लासनगर 2-3 हनुमान नगर में कुछ अज्ञात लोगों द्वारा रात में तलवार और हथियारों के साथ परिसर में फिल्मी स्टाइल से दहशत फैलाने का मामला प्रकाश में आया है। लॉकडाउन के दौरान भी इसी तरह की घटनाएं सामने आई थी। आए दिन वहां पर कुछ युवकों द्वारा मारपीट करना, मोबाइल छीन लेना, दहशत पैदा करना आम बात है। माया अशोक शिंदे माझं नाव आहे। रात्री 20-25 पोर सगळे मी घरात, माझी मुलगी मी घरात झोपले होते, आले डायरेक्ट त्यांनी दगड फेक, तलवारी डायरेक्ट, खिडक्या बिडक्या सगळं तोडलं, माझं दरवाजा तोडला सगळा, घराचा कपाट तोडलं। घरामध्ये माझ्या 30-40 हजाराचं सोनं होतं, पैसे होते 10-15 हजार रुपये, सगळं काढून नेलं त्यांनी। TV फोडला, खिडक्या फोडल्या। आज माझ्या मुलांना त्यांच्यापासून धोका आहे, त्या पोरांपासून। माझ्या मुलांना उद्या काही होऊ शकतंय। रात्री त्या लेडीजला घरातून बाहेर ओढलं त्यांनी, लहान मुलं असताना तिला हाताला धरून बाहेर ओढलं रात्री ती गल्लीमध्ये। आले होते पोलीस, बसले घडीपर्यंत, ते लगेच निघून गेले। अजूकपर्यंत कुणी राऊंडिंगला आले नाही। पोलीस लोक त्यांना एवढं सहकार्य करतात की अशा जातात आणि अशा सुटतात। त्यांची गुंडागिरी एवढी माजून गेलेली आहे। रोहित जा आहे आणि ननूर आहे आणि अजून त्याचं नाव तो काय, कोण आला, सुधाकर यादव आहे। लल्ली आला होता रात्री, तो उभा होता रात्री इथं। काहीच वाद नाही, आमची काहीच नाही। लॉकडाऊन पासून त्यांचं काय चाललंय, सगळे दिवसा तलवारी घेऊन फिरतात सगळ्या एरियामध्ये, जो भेटन त्याला मारतात। पोरांना कामावून येणारे पोरांना अडवतात, रस्त्यात मारतात। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून, पोलीस लोक काही दखल घेत नाही याच्यामध्ये। माझं नाव विशाल अशोक शिंदे। रात्री सुधीर सिंगचे पोरं 25-30 पोरं रात्री एरियामध्ये चाकू तलवारी घेऊन खुल्याम फिरत होते। जे भेटेल त्याला मारायचे, गाड्या वेळ वगैरे फोडायचे। घरं फोडले आमच्या इथे काली, अजून 10-15 घरं फोडल्यात बिना कारणचे। दहशती लॉकडाऊनपासून यांच्या इथे दहशती चालू आहेत। ही जे भेटेल त्याला मारतात, त्यांचं इथं रात चालू आहे। गाड्या येणार, गाड्या फोडतात। माझी गाडी राशी बिल्डिंगची इथं, त्या दिवशी गाडी माझी फोडली या लोकांनी, तरी पोलिसांनी यांच्यावर काही दखल घेतली नाही। अजून आम्ही पोलिसांची वारंवार यांच्याबद्दल तक्रार करतो, पोलिस काहीच ॲक्शन घेत नाही यांच्याबद्दल। सुधीर सिंग हा कोण हा तिकडचा गुंड आहे, म्हणजे त्याच्यावर अनेक केसेस चालू आहेत। त्याला आता पोलिसांनी तडीपारसुद्धा केलेलं, आता त्याचा काय माहीत नाही। आता येतना तो वापस इथं फिरायला लागला आणि वापस त्याचे पुरात दहशती करायला लागले। तिथं जे भेटेन त्याला मारतात। नाही माझ्या सांग काहीच वाद नाही त्याचा। तरी एरियामध्ये सगळ्यांना त्यांनी त्रास देऊन ठेवला, त्याच्या पोरांनी, त्या गुंडा लोकांनी सगळ्यांनी त्रास देऊन ठेवला पोरांना, सगळ्या पब्लिकला इथं त्रास त्यांच्यापासून। कोण कुठे जानते भी नहीं, कौन है कौन नहीं है। हमारे बच्चे लोग को देख के पैर में लग गया है और दरवाजा ऐसा तोड़ दिया। वो लोग तलवार लिए थे, वो लोग सलिया लिए थे। तीन जन थे, तीनों जन एक ही दरवाजे के पीछे पड़े थे बस। कितने बच्चे लोग आए थे? मेरे घर में 3 बच्चे और 3 जन बाहर से वो लोग आए थे। जो अब देखे नहीं अंदर से, अब शटर पे इतना तलवार मार रहे थे कि पूरा धाड़ पत्थर पत्थर सब फेंके, पूरा इधर मीटर तक तोड़ डाले सब। जब मैंने गाली दिया, अंदर से दबा दिया, तब जाके कैसे सब भागे इधर से सब उठा करके। कौन लड़के थे? अब लड़के क्या मालूम कौन लड़के थे। अब किधर के रमा भाई के थे बच्चे लोग, लगता है रमा भाई किधर से आए थे। इधर से देखे नहीं अंदर से, तो बाहर निकले नहीं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।